नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्रातील संरक्षण यंत्रणा बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूयात. तर बालमानसशास्त्रामध्ये संरक्षण यंत्रणा हा घटक आहे. त्यामध्ये समर्थन, प्रक्षेपण, दमन, प्रतिपूरण, दिवास्वप्न इत्यादी घटकांचा समावेश होतो. तर आपण पहिला बघूया, समर्थन म्हणजे काय. तर समर्थन म्हणजे एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजे समर्थन होय. त्याचं उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ लवकर कळेल. सेट नेट परीक्षा उत्तीर्ण न होणारे विद्यार्थी किंवा परीक्षार्थी परीक्षा पद्धतीच विश्वासार्ह नसल्याचे प्रतिपादन करून त्यापेक्षा PhD करणे अधिक चांगले असे म्हणतात. हे उदाहरण समर्थनाचे आहे. समर्थन म्हणजे काय, तर एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे. पुढे पाहूया प्रक्षेपण. प्रक्षेपण म्हणजे काय, तर आपल्या मनातील भावना, द्वेष इतरांच्या माथी मारणे म्हणजे प्रक्षेपण होय. उदाहरण पाहूया, रमेश परीक्षेत नापास झाला तेव्हा शिक्षकांनी शिकवले नव्हते असे तो म्हणतो. हे उदाहरण प्रक्षेपणाचे आहे. पुढे पाहूया दमन. दमन म्हणजे काय, तर मनातील अतृप्त इच्छा, आकांक्षा, दुःख लपवून ठेवण्यास दमन म्हणतात. उदाहरण पाहिलं तर लग्न न जमणारा राहुल ब्रह्मचार्य हेच जीवन असल्याचे सांगतो. हे उदाहरण दमन या घटकातील आहे. बालमानसशास्त्रामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रथम त्याचा अर्थ जाणून घ्या, त्यानंतर ती गोष्ट आपोआप आपल्या लक्षात राहते. त्यातील पुढं आहे प्रतिपूरण. आता प्रतिपूरण म्हणजे काय, तर एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे त्यास आपण प्रतिपूरण असे म्हणतो. उदाहरण बघूया, राधिकाला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे होते पण अचानक अपघातात तिला अपंगत्व आल्याने तिने स्पर्धा परीक्षा देऊन ती प्रशासकीय अधिकारी झाली. हे उदाहरण प्रतिपूरण याचे आहे. पुढे पाहूया दिवास्वप्न. नावामध्येच आहे दिवास्वप्न. तर एखादे काम करताना त्या कामात लक्ष न देता उलट वेगळ्याच मनोराज्यात दंग असणे यास आपण दिवास्वप्न असे म्हणतो. उदाहरण पाहूया, रमेश अभ्यासासाठी बसला होता परंतु त्याचे लक्ष अभ्यासात नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काश्मीरला जाऊन काय धमाल करायची याचेच चित्र तो मनोचक्षुसमोर रंगवित होता, म्हणजेच तो दिवास्वप्न पाहत होता. पुढे पाहूया तादात्म्य. तादात्म्य म्हणजे काय, तर मनाची एकरूपता. तादात्म्य म्हणजे मनाची एकरूपता. उदाहरण पाहूया, भजन करता करता तुकाराम महाराज विठ्ठलाशी तादात्म्य पावत होते. भजन करता करता तुकाराम महाराज विठ्ठलाशी तादात्म्य पावत होते. पुढे पाहूया उदात्तीकरण. आता उदात्तीकरण म्हणजे काय, तर आपल्या इच्छा आकांक्षा यांच्या पूर्तीसाठी अयोग्य मार्गाचा वापर न करता समाजमान्य मार्गाचा वापर करणे यास उदात्तीकरण असे म्हणतात. याचं उदाहरण पाहूया, एखाद्या जोडप्याला मूल नसेल तर ते अनाथाश्रमातील मुलाला दत्तक घेऊन स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला वाढवतात. हे उदाहरण उदात्तीकरणाचे आहे. बघा, आपल्या इच्छा आकांक्षा त्यांच्या पूर्तीसाठी अयोग्य मार्गाचा वापर न करता समाजमान्य मार्गाचा वापर करणे
यास उदात्तीकरण असे म्हणतात. पुढे पाहूया आत्मताडण. आत्मताडण म्हणजे काय तर अपयश आल्यास स्वतःला कठोर शिक्षा देणे यास आपण आत्मताडण असे म्हणतो. उदाहरण पाहूया. परीक्षेत अपयश आल्यास उपाशी राहणे किंवा रडत बसणे हे उदाहरण आत्मताडण याचे आहे. पुढे पाहूया नकारात्मकता. कोणत्याही बाबीसंबंधी नकारात्मक मत यामध्ये सांगितले जाते. उदाहरण पाहूया. रमेश त्याच्या वडिलांना तुम्ही मला खेळणी आणून दिल्याशिवाय मी अभ्यास करणार नाही हे उदाहरण नकारात्मकतेचे आहे. पुढे पाहूया विकृत श्रद्धा म्हणजे काय तर वाईट मूल्यांवर विश्वास ठेवणे यास आपण विकृत श्रद्धा असे म्हणतो. उदाहरण पाहूया. वाईट वागल्याशिवाय लोक आपल्याला मान देत नाही हे उदाहरण विकृत श्रद्धेचे आहे. पुढे पाहूया दांभिक आजार. परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्याने आजारी आहे असे सांगून ते टाळणे यास आपण दांभिक आजार असे म्हणतो. उदाहरण पाहूया. पोट डोके दुखत आहे असा बनाव करून परीक्षेला न जाणे हे उदाहरण दांभिक आजाराचे आहे. पुढे पाहूया विस्थापन. विस्थापन म्हणजे काय तर वरिष्ठांवरील राग कनिष्ठांवर काढणे यास विस्थापन असे म्हणतो. विस्थापनाचे उदाहरण पाहूया. ऑफिसमध्ये वरिष्ठ रागावले म्हणून घरी गेल्यावर पत्नीवर राग काढणे. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. पत्नी रागवली म्हणून आपल्या मुलांना रागवणे हे उदाहरण विस्थापनाचे आहे. विस्थापन म्हणजे काय तर वरिष्ठांवरील राग कनिष्ठांवर काढणे यास आपण विस्थापन असे म्हणतो. पुढे पाहूया पुढचा घटक तो आहे परागमन. काय आहे तर परागमन म्हणजे काय तर भूतकाळातील सुखद अनुभूतींना उजाळा देणे म्हणजे परागमन होय. पहा भूतकाळातील सुखद अनुभूतींना उजाळा देणे म्हणजे परागमन होय. उदाहरण पाहूया. आमच्या काळात तूप रुपयाचे 4 शेर मिळत होते असे आजोबा म्हणतात तर हे उदाहरण परागमनाचे आहे. पुढे पाहूया प्रतिक्रियात्मक वृत्ती म्हणजे काय तर आपल्या मनातील भावना इतरांना कळू नये म्हणून विरोधी वर्तन करण्याची व्यक्तीची सवय म्हणजे प्रतिक्रियात्मक वृत्ती होय. उदाहरण पाहूया. लाच खाणाऱ्या अधिकाऱ्यांनी नीतिमान जीवन जगावे असे इतरांना सांगणे तर हे उदाहरण प्रतिक्रियात्मक वृत्ती याचे आहे. तर मित्रांनो आज आपण संरक्षण यंत्रणेविषयी पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.